हाय डियर स्टूडेंट्स, वेलकम बैक। कंटिन्यूटी चैप्टर स्टार्ट आहे, स्टार्ट झाला आहे। इन दिस कंटिन्यूटी चैप्टर वी कम अक्रॉस विद द टू पॉइंट्स, दैट इज कंटिन्यूअस फंक्शन एंड डिसकंटिन्यूअस फंक्शन। कंटिन्यूअस फंक्शन मीन्स व्हाट? इफ इट हैज सैटिस्फाइज थ्री कंडीशंस, बस जर तो जर का तीन कंडीशन सैटिस्फाई करत असेल then it has a continuous function. Means left hand limit, right hand limit and exact त्या point वरचा जो पण काय exist होतो limit ते equal असेल, that means limit as extends to a minus f of x, which is equal to limit as extends to a plus f of x and which is equal to f of a. मग आपण काय म्हणतो, the given function is continuous. आता कंटिन्युअस झाला तर डिसकंटिन्युअस असेल तर अगेन इट हॅज टू टाइप्स, रिमुवेबल और जम्प। जम्प मीन्स इरिमुवेबल, रिमुवेबल मीन्स व्हॉट? लेफ्ट हँड लिमिट अँड राईट हँड लिमिट इक्वल असतात, बट दे आर नॉट इक्वल टू एक्झॅक्ट दॅट पॉइंट। मीन्स लिमिट एज एक्सटेंड्स टू ए मायनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू लिमिट एज एक्सटेंड्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स विच इज नॉट इक्वल टू एफ ऑफ ए। क्लिअर? दिलेलं जे काय कॉन्स्टंट टर्म आहे, ती व्हॅल्यू आहे, ती व्हॅल्यू या दोन्ही फंक्शनच्या बरोबर नसती, म्हणजे लेफ्ट हँड लिमिट इतकी नसती, राईट हँड लिमिट इतकी नसती, बरोबर? म्हणजे ह्या दोघी इक्वल असतात, पण त्या दोघी म्हणजे त्या दोन्ही किमती किंवा त्या दॅट व्हॅल्यूज आर नॉट इक्वल टू दॅट एक्झॅक्ट लिमिट। ओके, मग जम्प म्हणजे काय? बरोबर, इररिमुवेबल म्हणजे काय? इथं आपण रिमूव्ह करू शकतो बाय रिप्लेसिंग दॅट कॉन्स्टंट टर्म इन दॅट फॉर्म। म्हणजे बाबा ह्या दोघांचं आन्सर काय येतं, फॉर एक्झाम्पल नाईन आन्सर यायला लागलं ह्या दोघांचं, लेफ्ट हँड लिमिट आणि राईट हँड लिमिटचं। बट इट हॅज गिव्हन दॅट एफ ऑफ टू ऑर समथिंग, वॉट एव्हर, एफ ऑफ ए इज इक्वल टू सेवन दिलाय, बट यू गॉट नाईन, तुम्हाला नाईन मिळतोय, तिकडे सात येतोय, देन यू हॅव टू रिप्लेस दॅट सेवन बाय नाईन। मग नाईन तिथे ठेवला कि देन द गिवन फंक्शन विल बी कंटिन्युअस ॲट दॅट पॉईंट। ओके, इररिमुवेबलचा अर्थ असं आहे की तिथं लिमिट एज एक्सटेंड्स टू ए मायनस, दॅट मीन्स LHL, लेफ्ट हँड लिमिट विच इज नॉट इक्वल टू द राईट हँड लिमिट, दॅट इज लिमिट एज एक्सटेंड्स टू ए प्लस एफ ऑफ एक्स। आणि असं असेल तर फंक्शन नाही चेंज करू शकत ना आपण, फंक्शनची व्हॅल्यू चेंज नाही होत, कारण फंक्शनमध्ये दिलेले व्हेरिएबल आणि या गोष्टी तिथंच असतात, जसेच्या तसे कॉन्स्टंट यू कॅन चेंज, फंक्शन एखादं नाही चेंज करू शकत। म्हणून वी कॅनॉट रिमूव द डिसकंटिन्युटी फ्रॉम दॅट गिवन फंक्शन, सो इट विल बी द जम्प डिसकंटिन्युटी ऑर इररिमुवेबल डिसकंटिन्युटी। मग बघूयात आपण आज वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण बघायला लागलो आहे। क्वेश्चन नंबर 5 मधला आपला थर्ड क्वेश्चन, द सेकंड क्वेश्चन कम्प्लीट झाला। टेस्ट द कंटिन्युटी ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स ॲट द पॉईंट्स ऑर इंटरवल इंडिकेटेड अगेन्स्ट देम, असं म्हटलं आहे। तर मग आपल्याला थर्ड क्वेश्चन बघायचा, याच्यामधला जो थर्ड क्वेश्चन आहे, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज इक्वल टू फोर एक्स प्लस वन फॉर एक्स इज लेस देन ऑर इक्वल टू एट बाय थ्री विच इज इक्वल टू 59 माइनस 9x whole divided by 3, whereas for x is greater than 8 by 3 at x is equal to 8 by 3 असं सांगितलं। म्हणजे आपल्याला 8 by 3 ला वी हॅव टू चेक डाऊन, हा चेक आउट द व्हॅल्यू ऑफ दिस। ओके, मग आता कसं करायचं बघा ना, सोल्युशन, लिमिट less than or equal to mid limit as extends to 8 by 3 minus f of x, which is equal to, we can write down here 8 by 3 na, which is equal to limit as extends to 8 by 3 minus lechi garaj nasti, ita function fakta tyacha ghaycha, minus means ali kadcha, ma kon ahe, x is less than 8 by 3 means 4x plus 1, write down here 4x plus 1. Now this will be 4 into 8 by 3 plus 1, which is equal to 32 by 3 plus 1,
which is equal to 32 plus 3 by 3, which is equal to 35 by 3. ठीक है, आता हा 35 by 3 आला. नेक्स्ट काय आहे, पॉजिटिव वाला, लिमिट एज एक्सटेंड्स टू x इज ग्रेटर देन 8 by 3, मींस एक्सटेंड्स टू 8 by 3 plus f(x), which is equal to लिमिट एज एक्सटेंड्स टू 8 by 3. व्हाट अबाउट f(x)? 59 minus 9x, 59 minus 9x whole divided by 3, which is equal to 59 minus 9 into 8 by 3 divided by 3, which is equal to 3 threes are 9, 59 minus 8 threes are 24 divided by 3. We can have this one, 9 minus 4 that is 5, 5 minus 2 that is 3, 55 by 3. This is the second one. Now, from 1 and 2, limit as extends to 8 by 3 minus f of x, which is equal to limit as extends to 8 by 3 plus f of x, which is equal to f of 8 by 3. Therefore, the given function is continuous at x is equal to 8 by 3, at x is equal to 8 by 3. This is your final answer. Function is continuous at x is equal to 8 by 3. Clear? म्हणजे या पद्धतीने अगेन यू हॅव टू फाइंड आउट द लिमिट. लिमिट कुठं, कसा, कोण कोणाशी टेंड्स टू आहे, ऍट दॅट पॉइंट जो विचारला आहे तो एक्स टेंड्स टू आपण म्हणायचा. एक्झॅक्टली गिव्हन दॅट एक्स इज इक्वल टू 8 बाय 3, बट वी हॅव टू राईट डाऊन हिअर एक्स टेंड्स टू 8 बाय 3, बिकॉज वी आर टेकिंग दिस अंडर लिमिट ना, सो वी हॅव टू राईट डाऊन लाईक दिस एक्स टेंड्स टू 8 बाय 3. ओके, मग याच्यानंतर फोर्थ एक्झाम्पल आपण बघूयात. F of x is equal to fourth one. Twenty-seven minus 2x raised to 1 by 3 minus 3 whole divided by 9 minus 3 into 243 plus 5x. 243 plus 5x raised to 1 by 5. For x is not equal to 0. For x is not equal to 0. Which is equal to 2. For x is equal to 0. At x is equal to 0. At x is equal to 0. Now, here, काय आता दिले होता सोल्यूशन मध्ये, हियर एफ ऑफ 0 इज इक्वल टू 2. फर्स्ट लिमिट एज एक्सटेंड्स टू बोथ ना, 0 प्लस माइनस बोथ, लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 प्लस, लिमिट एज एक्सटेंड्स टू 0 माइनस, मीन्स बोथ वी कैन टेक एज लिमिट एज एक्सटेंड्स टू 0. 27 minus 2x raised to 1 by 3 minus 3 upon 9 minus 3 in bracket 243 plus 5x raised to 1 by 5, which is equal to, again here, limit as extends to 0. We can take out common minus 3 here. No need to take out common minus 3 because minus 3 is already there. 27 minus x minus, and the limit as extends to 0. 27 minus 2x raised to 1 by 3 minus 3 whole divided by minus 3 in bracket 243 plus 5x raised to 1 by 5 minus 3. Is that clear? Now you have to consider something. 3 means what?
limit as x tends to 0. 27 minus 2x is to 1 by 3 minus 27 is to 1 by 3. Whole divided by minus 3 in bracket 243 plus 5x raised to 1 by 5. Oh, correct. Minus 3 means 243 raised to 1 by 5. The 3 raised to 5 is nothing but 243. Yeah? 3 raised to 5 is nothing but 243. आता मग इथं काय करायचं, आपल्याला कन्सिडर करावं लागेल ऍज एक्स टेंड्स टू ट्वेंटी सेवन मायनस टू इज ट्वेंटी सेवन. ट्वेंटी सेवन लिमिट एज एक्स टेंड्स टू ए एक्स रेज टू एन मायनस ए रेस्ट एन अपॉन एक्स मायनस ए साठी इथं ए लागणार, इथं दोघे पण ए लागणार. मग आपण काय करूया, पहिल्यांदा मायनस वन बाय थ्री कॉमन काढू, लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो घेऊ, ब्रॅकेटमध्ये टाकू. ट्वेंटी सेवन मायनस टू एक्स रेस्ट टू वन बाय थ्री मायनस ट्वेंटी सेवन रेस्ट टू वन बाय थ्री, याला काय लागतो, ट्वेंटी सेवन मायनस टू एक्स मायनस ट्वेंटी सेवन. इज दॅट क्लिअर? म्हणजे इंटू काय झाला, ट्वेंटी सेवन मायनस टू एक्स मायनस ट्वेंटी सेवन. ओके, त्याच्यानंतर मग पुन्हा सेम कोण आहे, हाय टू फॉर्टी थ्री प्लस फाईव्ह एक्स रेस टू वन बाय फाईव्ह मायनस टू फॉर्टी थ्री रेस टू वन बाय फाईव, होल डिवाइडेड बाय काय येणार आहे, टू फॉर्टी थ्री प्लस फाईव्ह एक्स मायनस टू फॉर्टी थ्री इंटू टू फॉर्टी थ्री प्लस फाईव्ह एक्स मायनस टू फोर्टी थ्री. करेक्ट. आता बघूयात काय करायचं, हे एक्स्ट्राचे आले तर हा ह्या फॉर्म मध्ये आहे, म्हणजे एक्स टेंड्स टू झिरो तर डेफिनेटली टू एक्स टेंड्स टू झिरो. ऍज एक्स टेंड्स टू झिरो टू एक्स टेंड्स टू झिरो. आता टू एक्स टेंड्स टू झिरो झाला आणि इथं पण कोण आहे, हा फाईव्ह एक्स आहे अँड फाईव्ह एक्स टेंड्स टू अँड फाईव्ह एक्स टेंड्स टू झिरो होईल. आता फाईव्ह एक्स टेंड्स टू झिरो झाल्यानंतर मग त्याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या, ट्वेंटी सेवन मायनस टू एक्स हां मायनस ट्वेंटी सेवन विच टेंड्स टू झिरो. बघा ना, ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन गेल कॅन्सल, टू एक्स टेंड्स टू झिरो म्हणजे दिस इज ऑल्सो टेंड्स टू झिरो. अँड अगेन कोण आहे, टू फॉर्टी थ्री प्लस फाईव्ह एक्स मायनस टू फॉर्टी थ्री विच इज ऑल्सो टेंड्स टू झिरो हियर. मग हे झिरो आहेत म्हणजे टेंड्स टू झिरो म्हणजे काय, नॉट इक्वल टू झिरो. ट्वेंटी सेवन मायनस टू एक्स मायनस ट्वेंटी सेवन विच इज नॉट इक्वल टू झिरो अँड टू फॉर्टी थ्री प्लस फाईव्ह एक्स मायनस टू फॉर्टी थ्री विच इज नॉट इक्वल टू झिरो हियर. क्लिअर? म्हणजे कसं आपण याला असा टाकू शकतो इथं जे आहे ते त्या पद्धतीने केलं. म्हणजेच आता इथं आपल्याला ह्याला कोणत्या फॉर्ममध्ये आणायचं हे लक्षात आलं का बघा. मायनस वन बाय थ्री लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो, तर लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो कोण असणार आहे न्युमरेटरमध्ये, ट्वेंटी सेवन मायनस टू एक्स रेस टू वन बाय थ्री मायनस ट्वेंटी सेवन रेस टू वन बाय थ्री, ट्वेंटी सेवन मायनस टू एक्स मायनस ट्वेंटी सेवन इन टू ट्वेंटी सेवन मायनस टू एक्स मायनस ट्वेंटी सेवन काय येणार आहे, तर मायनस टू एक्स राहणार, बरोबर आहे ना. आता हा मायनस टू एक्स तसाच ठेवूया इथं, आपण इथं काय होणार बघा, लिमिट एज एक्सटेंड्स टू झिरो टू फॉर्टी थ्री प्लस फाईव्ह एक्स रेस टू वन बाय फाईव्ह मायनस टू फॉर्टी थ्री रेस टू वन बाय फाईव्ह होल डिवाइडेड बाय टू फॉर्टी थ्री प्लस फाईव्ह एक्स मायनस टू फॉर्टी थ्री into 243 plus 5x minus 243. Clear? मग हा झिरो टाकला, 243 minus 243 get cancel, 5x remains as it is. ओके, आता आपल्याला काय करायचं बघा, इथं minus 1 by 3 into x x get cancel
as x tends to 0, x is not equal to 0, minus 2 by 5 in bracket. आता हाँ important है, खूब important है. x raised to 1 by 5, 2 43 raised to 1 by 5 घेणार म्हणजे हा x raised to n 27 minus 2x minus 27 is nothing but tends to 0 आला म्हणजे हाच इथं आहे असं कन्सिडर करायचं x म्हणजे x raised to n minus a raised to n upon x minus a n into n into a raised to 1 कोण आहे 27 1 by 3 minus 1 upon 1 by 5 into 243 raised to 1 by 5 minus 1, which is equal to 1 by 3 5 by 3 into 5 by 3 into 27 raised to minus 2 by 3 upon 243 raised to minus 4 by 5, which is equal to 5 3 are 15 2 by 9 into 27 cube root 3 3 raised to minus 2 which is 1 by 9 into 243 raised to 5 2 2 raised to minus 4 which is 16 by 1 32 by 81. This is your final answer, 32 by 81. Is that clear? 243 means 3 raised to minus 4, sorry, 3 raised to minus 4. 3 raised to 4 means 81. 9 9 is 81, 81 get cancelled. Only remains 2 here. 2 is your final answer. Therefore, f of 0 is equal to 2, second wala. From 1 and 2, ka yenar hai? Limit as x tends to 0, f of x is equal to f of 0. Therefore, the given function is continuous at x is equal to 0. हे लक्षात ठेवा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय बघा इथं या एग्जांपल मध्ये. हा रेस्ट टू 1 बाय 3 इथं रेस्ट टू 1 बाय 5 आहे. म्हणजे हा वी कॅन राईट इन द फॉर्म ऑफ 27 रेस्ट टू 1 बाय 3 आहे ना. 27 रेस्ट टू 1 बाय 3 च्या फॉर्म मध्ये लिहिला. म्हणजे x रेस्ट टू n मायनस a रेस्ट टू n च्या फॉर्म मध्ये आणला. म्हणजे x टेंड्स टू a झाला. बरोबर आहे. म्हणजे x मायनस a आला पाहिजे खाली. आता x मायनस a म्हणजे x टेंड्स टू a म्हणजे काय. जो पण कोण असेल तर तो काय असला पाहिजे. x टेंड्स टू a म्हणजे x मायनस a इज इक्वल टू 0. मग जर का हा x मायनस a केला, x मायनस a, तर डेफिनेटली दिस विल बी 0 बिकॉज x टेंड्स टू 0 ना. म्हणून हा 0 होतो. म्हणजे हा या फॉर्म मध्ये येतो x टेंड्स टू 0, याचा अर्थ x टेंड्स टू a च्या फॉर्म मध्ये आला. हे बघितलं तर 0 आहे. म्हणून हा काय झाला, x रेस्ट टू n मायनस a रेस्ट टू n च्या फॉर्म मध्ये झाला. म्हणजे 243 प्लस 5x आणि 3 वी कॅन राईट इन द फॉर्म ऑफ 243 रेस्ट टू 1 बाय 5. वाय? बिकॉज 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. बेसिक याच्यामध्ये मी सांगितलं होतं की तुम्हाला क्यूब स्क्वेअर सगळे पार पाहिजेत, क्यूब रूट्स पार पाहिजेत. तर मग हे सगळे आले तर त्या फॉर्ममध्ये आणण्यासाठी आपल्याला मल्टिप्लाय करावा लागला आणि डिवाइड करावा लागला. यानं मल्टिप्लाय आणि डिवाइड करावा लागला एक्स मायनस ए नं. मग तो म्हणजे काय आहे, तर ॲज एक्स टेन्स टू 0, 2x टेन्स टू 0, 5x टेन्स टू 0 होतो. म्हणजे 27 मायनस 2x मायनस 27 बघा गेला तर तो 0 होतो, कारण x टेन्स टू 0 हा पण सेम. लक्षात आलं, डिवाइडेड नाही आहे, फक्त त्याला अंडरलाईन केला होता. अँड दिस इज ऑल्सो 0. म्हणजे हे काय झालं, विच इज नॉट इक्वल टू 0, दिस इज नॉट इक्वल टू 0. हा आला एक्स रेस टू एन मायनस ए रेस टू एन अपॉन एक्स मायनस एच्या फॉर्ममध्ये. म्हणून त्याची व्हॅल्यू एन एन इंटू ए रेस टू एन मायनस 1. परत खालती तेच आलं, 1 upon 5 243 raised to 1 by 5 minus 1. सिमिलरली मग त्याचे कॅल्क्युलेशन्स केले, आन्सर 2 येतं. म्हणजे द गिवन फंक्शन इज कंटिन्युअस ॲट एक्स इज इक्वल टू 0. हा झाला फोर्थ क्वेश्चन. लक्षात आलं त्याच्यामध्ये. नंबर फिफ्थ, एफ ऑफ एक्स इज इक्वल टू
एक्स स्क्वायर प्लस एट एक्स माइनस 20 होल डिवाइडेड बाय 2x² - 9x प्लस 10 फॉर 0 इज लेस देन x इज लेस देन 3 x इज नॉट इक्वल टू 2 which is equal to 12 for x is equal to 2 which is equal to 2 minus x square all divided by x minus 4 whereas for 3 is less than x is less than equal to x is less than 4 ऐट एक्स इज इक्वल टू टू म्हणजे हे काही दिलं असलं तरी यू हॅव टू फाइंड आउट ऐट एक्स इज इक्वल टू टू एवढं लक्षात ठेवा व्हॉट इज गिवन हियर सोल्यूशन एफ ऑफ टू इज इक्वल टू 12 हा फर्स्ट झाला आता एक लेस दॅन वाला आहे एक्स इज लेस दॅन 3 म्हटला म्हणजे 2 पेक्षा लेस आणि एक्स इज ग्रेटर दॅन 3 दिला म्हणजे 2 पेक्षा ग्रेटर आहे म्हणजे लिमिट ऑफ एक्सटेंड्स टू 2 मायनस लिमिट एज एक्सटेंड्स टू 2 माइनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू काय बघा लिमिट एज एक्सटेंड्स टू 2 आता एफ ऑफ एक्स कोण याचा हाय एक्स स्क्वेअर प्लस 8x माइनस 20 डिवाइडेड बाय 2x² - 9x प्लस 10 10 टू जा 20 फॅक्टराइजेशन मेथड यू हॅव टू यूज हियर एक्स प्लस 10 वी कॅन राईट डाऊन लाईक दिस x square plus 10x minus 2x minus 20 all divided by 2x square minus 20 na 5x 4x minus 5x minus 4x minus 5x plus 10 which is equal to limit as extends to 2 x in bracket x plus 10 minus 2 in bracket x plus 10 2x in bracket x minus 2 minus 5 in bracket x minus 2 limit as extends to 2 x plus 10 x minus 2 whole divided by x minus 2 2x minus 5 x minus 2 x minus 2 cancel that's the reason why as extends to 2 x is not equal to 2 that means x minus 2 is not equal to 0 therefore to value taka 2 plus 10 upon 2 to the 4 minus 5 which is equal to 12 by minus 1 which is equal to minus 12 now limit as extends to 2 r 2 minus wala and r 2 plus wala f of x is equal to limit as extends to 2. What about f of x? 2 minus 2x minus x square. 2 minus 2x minus x square. All divided by x minus. Actually, x square minus 4 by jota. X minus 4 is there. So, x minus 4. We can directly substitute here. The value and that is x is equal to 4. Is that clear? Two minus two to the four minus four upon two minus four. 2 - 8 - 6 upon minus 2, which is equal to 3. Therefore, this all are not correct. See, actual we can say that this is not equal to this minus 12 and 12. And to the 3 hai, nahi hai na? The given function. The given function is a discontinuous. Why? Because limit as extends to 2 f of x which is not equal to f of 2. The given function is discontinuous at x is equal to 2. Samajhte ye puna puna aplyala tyach kriya karayche at addition
रैशनलाइजेशन, फैक्टराइजेशन, सिंप्लिफिकेशन, स्टैंडर्ड फॉर्म्स यूज कराए आणि हे करत करत आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन सिक्स. आता इथे सुरू होतं बघा की आपल्याला चेक करायचं डिस्कंटिन्युअस फंक्शन्स कोणते आहेत आणि कुठले आहे, रिमुवेबल आहे का इरिमुवेबल, दॅट मीन्स जम्प म्हणतो आपण. आयडेंटिफाय डिस्कंटिन्युटीज फॉर द फॉलोइंग फंक्शन्स ॲज आयदर अ जम्प ऑर अ रिमुवेबल डिस्कंटिन्युटी. फर्स्ट वन, एक्स स्क्वायर माइनस एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एक्स स्क्वायर माइनस टेन एक्स प्लस 21 अपॉन एक्स माइनस सेवन. नॉट गिवन एक्जैक्टली व्हाट इज देयर. ओके, देन वी कैन से दैट द फंक्शन, विच फंक्शन इज दिस, दिस इज द रैशनल फंक्शन. सगळ्यात महत्वाचं सोल्युशन मध्ये द गिवन फंक्शन कोणता, एक्स स्क्वेअर मायनस टेन एक्स प्लस 21 अपॉन एक्स मायनस सेवन इज ए रॅशनल फंक्शन. ओके, इज दॅट क्लिअर. हा जर रॅशनल फंक्शन असेल तर आपण बघितलं बघा, if denominator is not equal to 0 then this is continuous, otherwise discontinuous. म्हणजे ज्याच्यामुळे डिनॉमिनेटर 0 होतो तो डिस्कंटिन्युअस. देअरफॉर इट हॅज अ डिस्कंटिन्युअस, इट विल बी, म्हणा इट विल बी डिस्कंटिन्युअस ॲट x मायनस 7 इक्वल टू 0, दॅट इज x इज इक्वल टू 7. आता f of 7 is not defined actually. तर दिलाय का इट इज इक्वल टू समथिंग 0 किंवा हे दिलाय का, f of 7 इज नॉट डिफाईंड, इज नॉट डिफाईंड. देअरफॉर नाऊ आपण डिफाईन करूया, लिमिट इज एक्सटेंड टू 7 x स्क्वेअर मायनस 10 एक्स प्लस 21 अपॉन x मायनस 7 विच इज इक्वल टू लिमिट इज एक्सटेंड टू 7 x 7 3 x minus 3 x minus 7 upon x minus 7 both get cancelled. As x tends to 7 x is not equal to 0, x minus 7 is not equal to 0, x is not equal to 7 which is equal to 7 minus 3 which is equal to 4 here. म्हणजे काय, वी कॅन रिमूव, दिला असेल सपोज अदर देन 4 दिला असेल, देन वी कॅन